सर, मैं तुमच्या पाया पडतो, माझ्या लेकीला वाचवा. उलट्या व्हायला लागल्या तिला रक्ताच्या. पोटूशा बाईला रक्ताच्या उलट्या होणं म्हणजे काय धोका असतो हे ठाव नाही तुम्हाला? हे समज या 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 पोरीमुळे होत आहे. सर्जेराव या या एका सटी बाई आपल्या युवराजांचा जीव दावावर लावणार आहे. आपण हिच्यामुळे समज पूळ धुईला मिसाला बघायचंय का? आपण जमायचं नाही जमायचं. औ साहेब, तुम्हाला हेच सिद्ध करायचं हे सगळं माझ्यामुळे होत. पण काहीही झालं तरी मी त्या यदुरंबाची माफी नाही मागत. आणि माझ्यामुळे या घरावर संकट ओढवलेलं मला नाही आवडत. म्हणून देवेनी तुला काय वाटत? यो विखे पाटील देवयानीला घराच्या बाहेर काढक का? तुला का शंका वाटती? नाही शंका असं काय नाही, पण मी असं ऐकलंय तो सर्जेराव लय याड्या खोकडीचा माणूस आहे. लय आगाव त्याचा काय भरोसा नाही. भरोसा नाही या यदुरंभाशी दुश्मनी घेतली आहे त्यानं. तुला सांगते एक वेळ साप किरडू चावलेला माणूस वाचल, पिरडीवरचा मुर्दा जिवंत उठल. पर या यदुरंबाशी केलेली दुश्मनी, तिच्याशी केलेला वाकडेपणा, मी त्याला जिवंत सोडणार नाही. ध्यानात ठेव तू. अशी सत्व परीक्षा बघतोस. तुझ्या नावाखाली भुंदू लबाड भांडते, भोळ्या भाबड्या लोकांना फसवतात, आणि तू गप्पच आहेस. तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे, म्हणूनच मी या सगळ्या प्रकाराला ठामपणे विरोध केला. आणि त्या दुष्ट यदुरंबाने मलाच शापित ठरवलं. आता तर मला घरातून बाहेर पडावं लागलं. पण घरात माजलेल्या अंधश्रद्धांचा कसा नायनाट करू? आता तूच काहीतरी कर देवा, तूच काहीतरी कर. देवा, देव्याने जे बोलते ते बरोबरच बोलते. तुला आठवते आम्ही तुझ्या समोर असं कधी आलतो हात जोडून?
देवा आज परत आलोय बघ आणि काय पण झालं तरी माहित आहे आमची पावर तुझ्या पावर मोर फुसकीच देवा लय मनापासून मागतोय बघ मदत कर ह्यावेळी प्रश्न आमच्या एकल्याचा नाही आमच्या घरच्यांचा आहे मदत कर देवा ठावं नाही देवेने पण या देवी आम्ही असं हात जोडून आलतो देवासमोर तुमच्याशी लगीन व्हावं म्हणून तो दिवस आणि आजचा दिवस आता तुम्ही बघाच आपल्याला ना नक्कीच मार्क सापडणार आहे या समजातनं बाहेर पडायला नक्कीच सापडणार जादूगर संदीप एक मिनट काय आलं मार्ग सापडला सांगा यदुरंबा मी पाया पडते तुमच्या माझ्या बिचारीचा काय दोष आहे या सगळ्यांमध्ये माझ्या बाळावर उपकार करा त्याला जन्माला यायच्या आधी का तुम्ही एवढी मोठी शिक्षा देताय तुम्हाला सूड उगवायचंय ना तुम्ही माझ्यावर उगवा पण माझ्या बाळाला आणि माझ्या घरच्यांना काही करू नका मी हात जोडते मी हवी ती सेवा करेन तुमची पण माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका उठ पोरी उठ बघा ही हाय तुमच्या घरची खरी लक्ष्मी अव हिच्या नखाची तरी सर आहे का तुमच्या देवई आणीला ही समजी तुमचीच पाप तुमच्यावर उलटाया लागली आहेत यदुरम्मा तुम्ही म्हणताय तस देवानी बाई शापित असतील मी कदाच आणि ते गृहित धरूनच आम्ही त्यासनी थांबवलं नाही पण ही पाताळ यंत्री बाई आमच्या घराण्याची लक्ष्मी आहे ह्याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही अहो ह्या सटवीनं काय काय कारस्थानं केली आमच्या घरात तुम्हाला माहित नाही आबासाहेब माझा या सगळ्यात काही दोष नाहीये ना मी तुमच्या जब्ब्याला रंग लावला ना मी ते रेकॉर्डिंग मीडियावाल्यांना दिलं आणि ना मी इन्कम टॅक्सची रेट घडवून आणली या कुठल्याही गोष्टीत माझा हात नाहीये मला मला गोवण्यात आलंय पद्धतशीरपणे या सगळ्या तुला काय ऐकायचं नाही आम्हाला पाटील ही पोरगी खरंच निष्पाप निर्दोष हाय विश्वास ठेवा तिच्यावर व तिला कुणीतरी फसवले या पोरीच्या डोक्यावर आईचा आशीर्वाद हाय वाड वडिलांची पुण्यही हाय अव म्हणून तर बघा ना तुमच्या घरात दोन दोन सुना हाय ती पण तुमच्या घराण्याचा वंश या पोरीच्या पोटी जन्माला येणार हाय कळलं नव ह्या समजावर आमचा नखा एवढा मी विश्वास नाही जय भूत्या बाबा पाटील यदुरंबाच्या बोलण्यावर विश्वास न ठेवणं म्हणजे तिचा अपमान करण्यासारखंच आहे तुमच्या सुनाच्या पावलावर पाऊल ठेवू नका
परत तीच चूक करू नका. त्याचा आन पाठीवरल्या टेकडाची तिथल्या हित आत्ताच्या आत्ता हेद्रोंबा तुम्हा समध्यासनी कुत्र करून टाकील. पाटील मनात आणलं ना तर म्या होत्याच नव्हतं करून टाकीन बघा. पर म्या तसं करणार नाही, कारण या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमचा विश्वास नाही नव तिच्यावर, तुमचा विश्वास जिंकून दाखवाया ती अग्निपरीक्षा देईल. जळत्याने खऱ्यावरनं चालून दाखवील. मग तर पटल तुम्हाला कि तिच्या डोक्यावर आईचा वरद हस्त हाय म्हणून मग तिला डावलं नगासा. पटल ना. जय भूत्या बाबा, जय भूत्या बाबा. ये पोरी ये इकडं. चतुरंबा, मला काहीतरीच काय करायला सांगतेस? कसं करणार आहे सगळं? काय बी घाबरू नगस, देवीचा वरद हस्त हाय तुझ्यावर. हो मर जा पोरी पुढं. तुझ्या जी शक्ती हाय तिच्यावर भरोसा ठेव. देवी हाय तुझ्या माग. अग बघता बघता ते जिवंत निखाऱ्यावरून चालत जाशील तू, तुला कळणार बी नाही. आणि माग वळून जेव्हा बघशील ना तेव्हा तुझी ही माणसं ज्यांनी तुला घरातून हाकलून काढलंय ती तोंडात बोट घालून तुझ्याकडे बघतील आणि खाली माना घालून तुझी थोरवी गातील. चल जा पुढं, घाबरू नकास. जय भूत्या बाबा, जय भूत्या बाबा. नमस्कार. नमस्कार. मी संग्राम विखे पाटील आणि या देव्यानी विखे पाटील. नमस्कार. संदीप भाऊ, आम्हाला तुमची मदत हवी, त्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल आत्ताच्या आत्ता. आत्ता? पण आत्ता तर मी शोला चाललोय. हे बघा संदीप भाऊ, तुमच्या शो पेक्षा आम्हाला खूप मोठा शो करायचा आहे आणि तोही खरा खुरा. तुम्ही माझं नीट ऐकून घ्या. सर्जेराव, यापेक्षा दुसरा कुठला मोठा चमत्कार असू शकतो? साहेब, आता तरी गिरिजा देवीसनी आपण मानानं घरी घेऊन जाऊया.
यदुरंभा आता कोणाच्या मनात काय भी शंका नाही. आम्ही सौता आमच्या गिरिजा देवीसनी मानाने घरी घेऊन जाऊ. आता फक्त एकच इच्छा आहे, तुम्ही सौता आमच्या घरला येऊन जे काय उरलेलं बरं बुरं असेल ते समद धुवून टाका बघा. जय भूत्या बाबा. चला तर मग थांबा. ए बाई आता तू कशा बाई आलीस इथं? आताच तर मी सिद्ध करून दावलंय कोण खरं कोण खोट ते. आता पुढे येऊ नकास, भस्म करून टाकीन बघ मी. कर, करूनच दाखव. चल आबासाहेब. हे जादूगर संदीप. नमस्कार. नमस्कार. या यदुरंबेपेक्षा पण लय मोठे आहे, कारण हे आपल्या अकलेचा वापर लोकांच्या भल्यासाठी मनोरंजनासाठी करतात. हिच्यावानी नाही अस्वाया. ए जास्त तमाशा करू नका. सा एकडोबा दाखव तुझी शक्ती. जय भूत्या बाबा. जय भूत्या बाबा. संदीप भाऊ पाहून जाऊ दे. भूत्या बाबा. ए चिल्लर बघितली का नोट? भस्म कसं काय काढलं? अगदी सोप्पं गिमिक आहे. काय माझ्याकडे हा आधीच लावलेला पाईप आहे आणि याचं कनेक्शन माझ्या काखेमध्ये एक छोटासा बॉल असतो आणि त्या बॉलमध्येच ही सगळी पुट्टी भरलेली असते. हे भोंदू लोक हे सगळं असंच करतात. Mm.
बघितला बाबासाहेब जे जे काय या टेकडोबान केलं ते समद काय संधी भाऊन पण केलं. भुत्या बाबाचं नाव न घेता समजलं ना आता. आणि राहिला प्रश्न यांनी खऱ्यावरनं चालत जायचा. जर गिरीजा जाऊ शकती तर देवेनी भी जाऊ शकत, ते आपण अग्निपरीक्षा देऊ शकत. अरे मग ठीक आहे, तुम्हाला पण कळल यदुरंबाची ताकद काय ते. देवयानी दाखव तुझी ताकद. आधी यदुरंबा भी सिद्ध करून दाखवील कोण शापित आहे ते. नाही जर तू आगीनं होरपळली तरी यदुरंबा इथल्या इथं भस्म होऊन जाईल. जय भूत्या बाबा, 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 जय भूत्या बाबा. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.